सांसद प्रतिभा धानोरकर और विधायक सुभाष धोटे की उपस्थिति में लगभग हजारों की संख्या में आंगनवाड़ी सेविकाओं ने राज्य सरकार के विरोध में जेल भरो आंदोलन किया। तो आइए सुनते हैं इस मौके पर आंदोलनकारियों ने क्या कहा। राज्य सरकार के विरोध में आज आंगनवाड़ी सेविकाओं ने जेल भरो आंदोलन किया। सर्वप्रथम हजारों की संख्या में आंगनवाड़ी सेविकाओं ने शहर में एक भव्य मोर्चा निकाला। मोर्चे ने बाद में सभा का रूप लिया। इस मौके पर इस मोर्चे का नेतृत्व करने वाले कॉमरेड रमेश चंद्र दहीवड़े के साथ अनेक यूनियन के पदाधिकारी भी मौजूद थे। साथ ही आंगनवाड़ी सेविकाओं को इस मौके पर सांसद प्रतिभा धानोरकर तथा विधायक सुभाष धोटे ने भी अपना समर्थन दर्शाया। मोर्चे के पश्चात हुई सभा को कॉमरेड रमेश चंद दहीवड़े के साथ सांसद प्रतिभा धानोरकर तथा विधायक सुभाष धोटे ने भी संबोधित किया। वहीं इस मौके पर मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए इस आंदोलन के संदर्भ में कॉमरेड रमेश चंद्र दहीवड़े ने क्या कहा, आप स्वयं सुने इनकी जुबानी। महाराष्ट्र सरकार ने आंगनवाड़ी महिलांना ग्रॅज्युटी मानधन वाढ आणि पेन्शन देण्याबाबत आश्वासन 25 जानेवारीला दिलं। या आंगनवाडी महिलांनी 52 दिवस संप केला होता आणि यांनी आश्वासन दिलं की ग्रॅज्युटी देणार, पेन्शन देणार, मानधन वाढ करणार। 8 महिने लोटत आहे, 8 महिने एकाही मागणीची पूर्तता त्या झाली नाही। आणि म्हणून आज चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या वतीनं जेल भरो कार्यक्रम केला गेला। गडचिरोली जिल्ह्याच्या जवळजवळ 1500 महिला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आल्या होत्या आणि 2000 जास्त चंद्रपूरच्या देखील महिला होत्या। हे आंदोलन याच ठिकाणी थांबणार नाही, पुढे गावागावात जाऊ आणि यांच्या फसवेगिरी कशी आहे हे जनतेला दाखवून। साथ इस मौके पर विधायक सुभाष धोटे ने भी अपना समर्थन दर्शाया। आंगनवाड़ी सेविका, आंगनवाड़ी मदतनीस यांच्या पाठीशी मी सदैव आहे। त्यांच्या अनेक आंदोलनामध्ये, अनेक मागण्यांमध्ये मी नेहमी सहभागी झालेलो आहोत। आणि मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा राजुराला आमच्या विधानसभा क्षेत्राचा जेव्हा मोर्चा निघाला होता तेव्हाच मी माननीय दहीवडे सरांना सांगितलं होतं की बा जेव्हा जेलभर राहील तेव्हा मी पण येईल। आणि यांच्या रास्त मागण्या आहे आणि सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेला आहे की बा यांना ग्रॅज्युटी लागू केली पाहिजे। सरकारने सुद्धा सांगितलं की आम्ही 6 महिन्यावर निर्णय घेतो। 6 महिने गेले, 6 महिने गेले, 12 महिने झाले, सरकार कुठला निर्णय घेत नाही। त्यामुळे या सगळ्या भगिनींना, सगळ्या ताईंना, बिचाऱ्यांना एवढ्या उन्हातानामध्ये सणावाराचे दिवस राहून सुद्धा जेल भरोमध्ये यावं लागून आलं म्हणजे खेदाची गोष्ट आहे। या सगळ्या गोष्टीचा या सरकारचा मी निषेध करतो आणि आंगणवाडी सेविकेला आंगणवाडी मध्ये न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्यासाठी जेवढा काही प्रयत्न करणार शक्य होईल तेवढा आम्ही प्रयत्न करणार। साथ ही इस दौरान वहां पर मौजूद सांसद प्रतिभा धानोरकर ने भी इस आंदोलन को अपना समर्थन दर्शाते हुए क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की बानी। आज या ठिकाणी सगळ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं जेलभरो आंदोलन आहे। खरं तर एक महिला म्हणून महिलांना स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर येऊन भांडा लागत आहे ही खऱ्या अर्थानं खेदाची बाब आहे। आणि त्यांच्या प्रमुख 3 मागण्या आहे की मानधनात वाढ करण्यात यावी, पेन्शन त्यांना लागू करण्यात यावा आणि ग्रॅज्युटी त्यांना मिळावी। आपण बघितलं असेल मी आमदार असताना आदरणीय सुभाष भाऊ या ठिकाणी आहे, मी आता खासदार झाल्यावर अनेकदा आम्ही कायम त्यांच्या सोबत होतो। प्रत्येक त्यांचे आंदोलन असतील, मोर्चे असतील, वारंवार मंत्र्याकडे पाठपुरावा करायचं काम देखील आम्ही या ठिकाणी केलं। आणि हे करत असताना नक्की त्यांच्या हक्काचं जे मानधन आहे ते त्यांना मिळालं पाहिजे। आजही आपण बघत आहोत की 10,500 रुपये त्यांचं जे मानधन आहे त्यातले फक्त 4,500 रुपये यांना अंगणवाडी सेविकांना आणि 2,500 रुपये मदतनीसला मिळत आहे। आणि यात केंद्राचा आणि राज्याचा जो वाटा आहे तो पूर्ण वाटा हा महिलांना मिळाला पाहिजे। यासाठी या भागाची खासदार म्हणून जेव्हा जेव्हा माझ्या माता भगिनीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायची वेळ येईल मी खासदार म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करील। मोर्चे में शामिल आंदोलनकारियों को बाद में पुलिस विभाग द्वारा डिटेन किया गया। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।